अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही, म्हणून मी राजीनामा दिला. जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं. जे तिकडे खुर्चीत बसलेले आहेत ते निर्डावलेले नसले तर त्यांना पुरेसे आहेत आणि त्यानुसार आता तरी त्यांनी सुधारण्याची आवश्यकता. त्यांना आता राज्यपाल मानायची की नाही, ती संस्थाच ठेवायची की नाही, हाच आता एक विचार, त्याची चर्चा झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे काय मला समजलेलं आहे त्यानुसार सांगितलेलं असं आहे की सर्वोच्च न्यायालय याच्या बाबतीत निकाल देऊ शकतो कारण त्यांचा तो अधिकार आहे, परंतु त्यांनी त्या संस्थेचा एक आदर राखण्यासाठी हा निकाल किंवा हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांकडे जरी दिलेला असला तरी व्हीप पक्षादेश हा तो त्यावेळेला जो पक्ष होता म्हणजे माझी शिवसेना त्या पक्षाचा पक्षादेशच चालणार आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्याचबरोबरीने निवडणूक आयुक्तावर निवडणूक आयोगावरती सुद्धा ताशेरे मारलेले आहेत, राज्यपालांवरती ताशेरे ओढलेले आहेत. एकूणच हे चापकाचे फटकारे जर जे तिकडे खुर्चीत बसलेले आहेत ते निर्डावलेले नसले तर त्यांना पुरेसे आहेत आणि त्यानुसार आता तरी त्यांनी सुधारण्याची आवश्यकता आहे. उद्धवजी, स्ट्रेट प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या आधारावर अशी तुमची दोष माझी. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी एक नैतिकता, मला असं वाटलं की ज्यानं सगळं काही देऊन सुद्धा आपापलेली लोक हे माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या आपापलेपणाने मी पुरेसा पडू शकत नाही कारण आणखी काय देणार. तर अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही, म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला तसं एवढं आता सर्वोच्च न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं. राज्यपालांनी जे निर्णय घेतले आहेत ते राज्यपाल म्हणजे स्वतःच्या घरचा चाकर असल्यासारखं वापरण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती पद्धत बघितल्यानंतर राज्यपाल यंत्रणाच आता शिल्लक ठेवावी की नाही हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला म्हणजे मला असं वाटतं विचारायला पाहिजे की हे असंच जर का, कारण प्रत्येकाचं एक काम असतं ज्या सर्वोच्च न्यायालयाने केलं तसंच जसं आता मीडिया असतो, नितीनजी जसं म्हणाले की काही गोष्टी तुम्ही लोकांसमोर आणल्या पाहिजेत तर चार स्तंभ जे म्हणतो हे चार स्तंभ मजबूत पाहिजेत. त्याच्यापैकी जर का एका स्तंभाला वाढवी लागली असेल तर त्या स्तंभाचं रिपेअरिंग हे करणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की राज्यपाल महोदय तेव्हाचे जे काय होते त्यांनी इकडे जे न करू करायचं ते न म्हणजे करायला नको ते करून गेले. आता गेल्यानंतर त्यांना सजा काय, कारण असं जर का होत राहिलं तर तेव्हाचे राज्यपाल 12 वाजून जातील आणि घरी जाऊन मग म्हणतील येतो संत आज मी करायचं काय. नाही, अजिबात नाही. अपात्रतेचा निर्णय हा त्यांना ठरवायचा आहे, पण जो जे मी समजलं त्याच्याप्रमाणे त्यांनी फुटीरांचा व्हीप नामंजूर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार. बिलकुल आहे, कारण नाहीतर ही प्रथा आणि हा पायंडा पडेल की त्यावेळेला राज्यपाल म्हणजे नाही तर राज्यपाल काय, राज्यपाल ही संस्था म्हटल्यानंतर ती काय कॉम्प्युटर नाहीये. त्या व्यक्तीच्या जर का त्याच्या मर्जीप्रमाणे ती यंत्रणा चालायला लागली तर त्या व्यक्तीला किंवा काय जाब हा विचारला गेला पाहिजे, जाब विचारला गेला पाहिजे, नाहीतर तो पायंडा पुढे पडेल. प्रत्येक राज्यपाल हेच म्हणतील की आम्हाला काय आमच्या काळात त्यांचे 12 वाजून जायचंय, निकाल येईलपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो असू. चिन्ह काढलं पण आज कोर्टाने असं म्हटलेलं आहे निकाल देताना की शिवसेना त्यावर कोणी दावा करू शकणार नाही, म्हणजे शिवसेना तुमच्याकडे राहील असं एक निकालच आहे. तर मग आता चिन्ह आणि पक्षाबाबत आमचं आर्ग्युमेंट हेच आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत केलं पाहिजे. निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाहीये, राज्यपाल म्हणजे ब्रह्मदेव तर अजिबातच नाहीये. त्यांना आता राज्यपाल मानायची की नाही, ती संस्थाच ठेवायची की नाही, हाच आता एक विचार, त्याची चर्चा झाली पाहिजे. पण निवडणूक आयोग हे निवडणुकीपुरतं मर्यादित असतं, मतांच्या टक्केवारीवरती एखाद्या पक्षाला मान्यता देणं, नोंदणी देणं आणि त्याला निवडणूक चिन्ह देणं हे त्यांचं काम असतं. नाव देणं, नाव काढणं हे त्यांचं काम नाही आणि ते मानणार नाही, कारण निवडणूक शिवसेना हे नाव देताना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. त्याच्यामुळे कदापि शिवसेना हे नाव दुसऱ्याला आम्ही घेऊ देणार नाही, तो निवडणूक आयोगाचा
घटनाबाह्य अधिकार आहे, कारण नाव धनुष्यबाण आणि हे त्या मतांच्या टक्केवारीवरती ठरवण्याचा अधिकार कदाचित किंवा निवडणूक आयोगाला आहे. जसं आता काही पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढली ते तुम्ही मतांच्या टक्केवारीवरती नोंदणी करू शकाल पण नाव नाही काढू शकत. असं आहे की उद्या मी निवडणूक आयोगाचं आयुक्तांचंच नाव बदलून वेगळं काय केलं तर काय होईल, तर त्याच्यामुळे ते माझं शिवसेना नाव नाही काढू शकणार, काढू शकत नाही आणि आम्ही काढू देणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार.